वेलकम इन अवर चैनल करियर मेकिंग गाइडेंस। मी डॉक्टर राजकुमार अडकर आपल्या सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांचं आमच्या या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहोत। खूप वेळा ज्यांना ज्यांना मार्क्स गव्हर्नमेंटमध्ये मिळत आहेत आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणाऱ्या लोकांना असं वाटतं की मला जर समजा काही कारणास्तव एक वेळा दोन वेळा रिपीट करून सुद्धा आत्ता मला मार्क काहीतरी काठावरती पडत आहेत, एक 540-530 पडत आहेत आणि कॅटेगरीनुसार आपण थोडंसं कट होतोय आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये जातोय, त्यावेळेस आपल्याला तिकडे गेल्यानंतर किती फीज भरावी लागेल हा एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर उपस्थित राहिलाय। कारण सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती काही समान नसते, त्यामुळं आता आम्ही इथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 18 कॉलेजच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज जे काही फीज स्ट्रक्चर आहे ते आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहे। इथून पुढे एकही म्हणजे संपूर्ण जे 18 महाराष्ट्रातले कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीसाठी आपल्याला किती फीज भरावी लागणार आहे या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आम्ही आजपासून चालू करतो आहे। त्यामध्ये पहिला आम्ही जो चालू करतो आहे तो म्हणजे श्री शिक्षण शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावतीज डॉक्टर पंजाबराव आलियास भाऊसाहेब देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती। हे अमरावतीमध्ये असणारं एक सुंदरचं कॉलेज आहे ज्या ठिकाणी MD MS सुद्धा होत आहे। तर या ठिकाणचं जे फी स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला मी आत्ता कॅटेगरी वाईज सांगत आहे। फी स्ट्रक्चर फॉर MBBS कोर्स फॉर इयर 2021-22 या ठिकाणी ऍडमिशन जी फीज आहे ती सर्व कॅटेगरीसाठी 1500 रुपये एवढी कॅश स्वरूपामध्ये भरायचे आणि नंतर या ठिकाणी जे 80% जो कोटा असतो म्हणजे ज्यांना 85% जो कोटा असतो महाराष्ट्रातील लोकांचा अलॉटमेंटमध्ये नंबर लागतो अशा सर्व ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे 79,455 रुपये या ठिकाणी डेव्हलपमेंट फी आहे आणि या ठिकाणी दरम्यान 7,54,545 रुपये एवढी या ठिकाणची ट्युशन फी आहे। म्हणजे टोटल आपल्याला कितीचा DD काढावा लागणार आहे याचा एक अंदाज बांधण्यासाठी मी हे तुमच्या समोर सांगतो आहे। तर ओपन कॅटेगरी ज्यांचा 8 लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे अशा लोकांना 1500 रुपये कॅश स्वरूपात द्यावे लागणार आहेत आणि 8,30,000 रुपयाचा फी स्वरूपात डेव्हलपमेंट फीज आणि ट्युशन फी याच्या स्वरूपामधला आपल्याला DD काढावं लागणार आहे। त्याचबरोबर फीजे कॅटेगरी NT आणि SBC या कॅटेगरीसाठी NT 1, 2, 3 ह्या तिन्ही पण कॅटेगरी SBC म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास आणि VJ म्हणजे विमुक्त जाती या कॅटेगरीच्या लोकांना जे काही म्हणजे 7,54,545 ही जी काही ट्युशन फी आहे ती माफ असते। म्हणजे तुमचं जर नॉन क्रिमी लेअर असेल आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर तुमचं सरकार 100% तुम्हाला ते फी पे करत असतं, परंतु तुम्हाला डेव्हलपमेंट फी जी ठरवलेली आहे 10% ती म्हणजे 75,455 एवढी फीज मात्र तुम्हाला 100% कॉलेजला पे करावी लागते। त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की हे सर्व आत्ता सांगितलेल्या ओपन कॅटेगरीसाठी 8,30,000 रुपये आणि VJ NT 1, 2, 3 आणि SBC 75,455 रुपये एवढी आपल्याला फी पे करावी लागणार आहे। त्यानंतर जे काही म्हणजे SC आणि ST कॅटेगरीचे लोक आहेत त्या लोकांना किती फीज पडणार आहे, तर संपूर्णतः जी काही ट्युशन फी आहे त्याचबरोबर डेव्हलपमेंट फी आहे ही संपूर्णतः माफ असते, त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना 1,50,000 रुपये म्हणजे 500 रुपये म्हणजे 1500 रुपये फक्त कॅश स्वरूपात तिथे ऍडमिशनच्या ठिकाणी द्यायचे आहे। आणि OBC किंवा EBC ज्याला EWS तुम्ही म्हणता पण EWS नाही आहे, EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे ज्यांचं उत्पन्न ओपनमध्ये आहेत परंतु त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व लोकांना जी काही फी आहे म्हणजे 7,54,545 याच्या निम्मी करायचे म्हणजे दरम्यान ही जी फी होईल त्या आपल्याला 3,00,000 दरम्यान 80,000 रुपये
आणि 540 रुपये एवढी फी आपल्याला भरावी लागणार आहे. त्याचबरोबर डेव्हलपमेंट फी जी आहे ती पूर्णतः भरावी लागणार आहे, ती म्हणजे ओबीसी कॅटेगरीसाठी. आणि जी एबीसी कॅटेगरी आहे त्यांना सुद्धा आपल्याला ही 75,455 असे मिळून, दोन्ही मिळून जो आपल्याकडे जे होतो तो आकडा होतो तो